अर्थातच आहे ना, अर्थातच झालेलं आहे त्याला. मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असो, एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना, की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो, त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, ते त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कोर्टामध्ये ती होईलच. नाही कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे. मी इतकी वर्षा सगळा लढा सुरू आहे, पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे. मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत, मी राजकारणाची गोष्ट बोलतो. त्याला काही देणं घेणंच नाही आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे, यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे. पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते, राज्यातले पक्ष पाहिजेत, आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव वाढू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटलं तुला काही विचारायचं आहे, मला वाटलं हा तो ठीक आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वठणीवर आणलं पाहिजे, पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे हे सगळं कसा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का कोणी, नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वठणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. येतो नाही, मला समजत नाही की निवडणूक, बस आता शेवटचा प्रश्न, मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे 5 वर्ष तिकडे, ते म्हणजे सततचं आहे ना, 5 वर्ष काय काम करतात? तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत. आणि मग ऐकायला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा, आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत, काय अर्थ आहे या गोष्टीला? मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय, माहिती ती संपूर्ण संस्था करते काय, काय करतात हे 5 वर्ष? आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करत आहेत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना